लगीन देवाच लागत दोन मिनट जरा घालते हाय गाईज, तुम्ही कसे आहेत? सर्व मजेत ना? तर मजेत राहा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन माली ब्लॉग या तुमच्या हक्काच्या अग्रिकल्चर चॅनलवरती. गाईज, आता मी मस्त की उठलेलो आहे आणि फ्रेश झालेलो आहे. छान असतं आपल्याला आज नाही भेटणार, कारण की मम्मी गेलेली आहे तिच्या बहिणीकडे, म्हणजे माझ्या मावशीकडे गेलेली आहे मम्मी. तर मम्मी लवकरच गेलेली, मी झोपलो होतो. तर मी मम्मी मला काल बोलून तुम्हाला बोललोच होतो, कारण तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल, त्यामध्ये बोललोच होतो की मम्मी सगळं कॅन्सल केलेला, मम्मी काल जाणार होती तर मम्मी आज गेले. पण मम्मी जेवायला बनवून गेलेली आहे, तर आता तुम्हाला दाखवतो. आज मस्त आपल्याला वाढवून घ्यायला लागेल जेवायला, की आज वाढायला मम्मी तिकडे बघा चण्याची डाळ आणि मम्मीने भाकरी बनवल्या आहेत, कंट्यामध्ये भाकरी आहेत. आणि मस्त एक दुसरा काही आंबा वगैरे आहे का बघू. आंबा नाही, संत्री आहे बघा, संत्री. दुसरं काय नाही, थंड पाणीच आहे. दुसरं काय नाही, आंबे पाहिजे होते. आता मम्मीला बोललो आहे का तर मावशी यांच्याकडे तिकडे आंबे भेटले तर घेऊन ये असं बोलले मम्मीला. आणि काहीच मम्मी नाही तर करमत नाही आले मला. मम्मी असल्यावर ती कसं नाश्ता वगैरे देतेच, जेवायला पण लगेच वाढून देते. आज मला वाढून घ्यायला लागेल, काय नाही आता मम्मीला पण थोडासा आराम करू दे. मम्मी पण रोज कामं करते आणि खरंच काहीच मम्मीशिवाय करमतच नाही. तुम्ही पण कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा का तुमची आई, तुम्ही काय आई बोलता का मम्मी बोलता? तुम्हाला आई कुठं गेल्यावरती तुम्ही काय करता? आता मी तर मस्त जेवण वगैरे पिक्चर वगैरे बघेन, मस्तपैकी शॉपवरती जाईन भाऊ शॉपवरती. गाईज, आता मस्त आपण जेवायला वाढून घेऊया आपल्याला. टाटा कुठं गेली? मस्तपैकी आपली चणा डाळ आणि भाकरी, थंड थंड पाणी, आणखीन काही नाही. काल रात्री पार्सल खाला मी, गरम गरम भाजी आहे. आणि काही लिंबू असल्यावरती, लिंबू असल्यावरती अजून मजा येईल. लिंबू आहे का फ्रीजमध्ये बघतो का असेलच लिंबू. लिंबू असं असणार ना माहीत नाही, बघू थांबा. लिंबू लिंबू राहायचं बोललं ना, लिंबू आहे बघा, लिंबू आहे फ्रीजमध्ये. आता मी जेवायला वाढून घेतलेलं आहे मला, हे बघा मस्तपैकी चण्याची डाळ, लिंबू आणि भाकर मस्तपैकी. आता मी जेवून घेतो, जेवायला बसतो. आता दुसरा हार्दिक पण नाही आज माझ्या जोडीला, तो पण कुठंतरी खेळायला गेलेला आहे, तो तर अख्खा दिवस फिरतच असतो. तर मस्तपैकी आता मी जेवून घेतो, तुम्ही पण सर्वजण जेवून घ्या, भेटतो तुम्हाला मी थोड्याच वेळात. जस्ट झोपेतून उठलेलो आहे, थोडा मी झोपलेलो आज किती दिवसातून, म्हणजे झोप लागली थोडीशी. मी असं बसल्या बसल्या मला झोप लागली, तर मला आता भूक लागली. आता जर मम्मी असती तर मला काहीतरी मस्त चहा वगैरे काहीतरी बनवून दिला असता, पण मम्मी आता जरा थोड्या टायमात येईल तर मी आता मला खायलाच मागवले. मला खूप भूक लागलेली, आता उठले झोपेतून. आणि आज पाऊस आज पण पाऊस पडत होता, आता पावसाचे दिवस चालू झाले. हे बघा बघा, पाऊस पडलेला बघा, पूर्ण ओला झाले, पूर्ण ओला झालेला आहे. तर बघा मस्त मी आता मला दाखवतो मी काय खायला आणले. की बघा काहीच मस्तपैकी मी राईस मागवला आहे, मस्त आता मी खाऊन घेतो. तुम्ही पण जर काही नाश्ता वगैरे नसेल केला, तुम्ही पण सर्वजण नाश्ता करून घ्या. तर मम्मीला फोन केला होता तर मम्मी बोलते मला अजून अर्धा एक घंटा लागेल, मम्मी आल्यावरती जेवायला बनवणार आहे. मम्मी काय जेवायला बनवते तर व्हेज आज, कारण की उपवास आहे, काहीतरी व्हेजच बनवेल. आणि दुपारी मस्तपैकी चण्याची डाळ बनवलेली, मस्तपैकी जेवलो मी तुम्हाला मी आता. आणि बघा मम्मी आल्या आल्या जेवायला, मी मला बोललो होतं मम्मी काहीतरी आल्या होती जेवायला बनवणार आहे. तर बघा आज मम्मी मी व्हेज नाही नॉनव्हेज बनवून घेतलेलं आहे माझ्यासाठी खास. बघा हे बघा मस्त मच्छी त्याला फ्राय करत घेतलेली आहे, आणि इथे एक रस्स्याची पण बनवत घेतलेली आहे मम्मीने. बघा मस्त गाई इथून गणित वास येतोय, इथं नाकात पण माझा वास जातोय, एवढा भारी वास येतोय. लाईट गेलेली आमची गेले, मम्मी आता 10 दिवस होतील ना का, 7 दिवस लाईट जाते नुसत्या आपली
नाही जास्त मम्मी रात्री आपली तुम्ही झोपता लाईट नाही, मी आता जागा असतो ना, मला माहिती आहे रात्री दररोज लाईट जाते. आता मस्त तुम्ही पण सर्वजण जेवायला या, तुम्हाला पण सर्वांना जेवायला बनवलेल्या मम्मीनी. आणि मम्मी हे काय चिकन आहे? हे बघा अजून मच्छी तल, हे बघा अजून मच्छी तलाची बाकी आहे. आज तो मस्त मस्त पोट भरून जेवणार आहे मी आज. भाकरी पण रोज पोळ स्पेशल असल्यावर कसं मम्मी पोट भरून जेवतो मी. नाकात जाते पूर्ण दूध. आणि मस्त लाईट गेलेली आहे. इथं थोडासा राग आलेला आहे. मम्मी मम्मी राग आला तुला? मम्मी राग आला? मम्मी राग आले का? मम्मी कण ले मम्मी नी तुझ्या डोळे दिले गाय जाता. मम्मी कशाला पिसलते? कशाला गपचूप बस. आप पिसलते कशाला? केला तुला मी आता मी कधी बोललो ना तुला? नाही बघा ना नीस खाल मम्मी काय फोन खोटा खोटा सांगते. काय झाले सांग, काय झाले? काय झाले तुझ्या मम्मीने तुला? माझ्या मम्मीने ना शेवला. बघा गाईज मस्त आई आलेली आहे. आणि आईनी आणलेल्या शेवला पातोऱ्या खास पोरीसाठी बनवून आणलेल्या आहेत. आमचा काही विचार नाही ना खा, फक्त पोरी तर विचार येईल ना. पातोऱ्या तर खातच ना. हा गाईज आज बघा तवलीची भाजी बनवायची आज. मस्त आहे की आपण शेवला मला पटत नाही ना, पातोऱ्या पटतात. मी पातोऱ्या खातो मम्मीला. मम्मी दोन दोन मिनिटात राग राग येते. दोन मिनिटाचा राग मम्मीचा नाही का? मम्मी दोन मिनिटाचा राग असते नाही. बघा मम्मी मारते कशाला मारते मला. नाही गाईज बघा मम्मीला राग येते नुसतं. कशाबद्दल राग येते त्या तरी सांग. जा पुरं जा पुरं जा. गाईज काही इज्जत नाही आपल्याला. आपण जाऊया किचन मध्ये ना भुकटचा मार खाईन मी. बघा तुम्हाला मी आता आई दाखवतो. बघा आई आलेली आहे. का आई आलेली आहे? आणि आई आपल्याला सर्वांना टाकून चाललेली आहे पंढरपूरला फिरायला. फिरायला चाललो पंढरपूरला वारीला. किती दिवस चालले आई? चार दिवस. चार दिवस मस्त बस मध्ये ना मस्त भारी गाणी बिणी मस्त बोलत बोलत. मला एक विठ्ठलाचं गाणी ऐकव ना. विठ्ठलाचं गाणी. पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याचं वाशिंग लगीन देवाच लागत. सोन्याच वाशिंग लगीन देवाच लागत. पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याच वाशिंग लगीन देवाच लागत. ओके ओके मध्ये गाणी गाईज आवडलं का कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आईचा आवाज तर खूपच गोड आहे. मम्मी तुला कसा आवाज आटला तुझ्या मम्मीचा? हा मम्मीला राग आले ना आता म्हणून भारीच बोलल. नंतर लगे बरोबर लगे सांगल आई भारी बोलली सा तू गाणी. मला काहीतरी खाऊ घेऊन ये. काहीतरी हान काहीतरी खाऊ घेऊन ये. तुझ्या मुलीला तर आणल्या आता आम्हाला काहीतरी खावायला घेऊन ये. काय आणशील? कारण की पहिले मी जेव्हा मामाकडे जायचो की दोन तीन तीन महिन्यातून म्हणजे वर्षांच्या दोनदा किंवा तीनदा कुठेतरी फिरायला जायची. आता फिरायला जात नाही कारण की आईची थोडीशी तब्येत कधी कधी कमी असते म्हणून आता आई वारीलाच जाते ना. तू वारीलाच विठ्ठलाचं दर्शन घ्यायला? खास विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. मग आपण की 2017 मध्ये गेलेलो ना, 17 मध्ये लॉकडाऊनच्या अगोदर गेलेलो. आता आपला शॉप चालू झालेला आहे ना, मग आपण तिकडे जाऊ शकतो. आणि गाईज आता बघू मम्मी त्यांचा प्लॅन ठरलेला आहे. कुठे जायचा? कोकणात. तू येणार आहेस कोकणात? गाईज आई येणार आहेत आपल्याला सर्वांना कोकणात. आणि मम्मी येणार आहे फार्महाऊस वरती मज्जा करायला. हा मम्मी फार्महाऊस वरती येणार आहे का तू? बघू आता मम्मी फार्महाऊस वरती नेते का नाही. आणि गाईज तुम्हाला मी एक बोलायचं विसरलो की आई फक्त पोरीला घेऊन आलेले ना शेवला आणि पातोऱ्या ते फक्त द्यायला आलेले. आणि आता आई चालले किती तारखेला चालले तू पंढरपूरच्या वारीला? 26 तारखेला. म्हणजे 3-4 दिवस जातील ना तुझ्या. मग तू वारीतून आल्यावर इकडे ये. मग पोर तुझी सोय करणार आहे ना? 4-5 दिवस राहणार आहे ना? हा ये 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 चला गाईज. मी आता आईला सोडायला चाललेलो आहे शॉपवर. तिथून भाऊ सोडणार आहे. मग मी तुम्हाला आता घरी आल्यावरती भेटतो.
मी आईला सोडून आलेलो आहे शॉपवरती आणि आता मी शॉपवरून पण आलेलो आहे. मी आता जेवायला बसलेलो आहे. बघा आज जेवायला आहे डाल भात पातोऱ्या आईने आणलेल्या त्या आणि मस्त भाजी आहे मस्तपैकी. आता मी जेवून घेतो. तुम्ही पण सर्वजण नसतील जेवले तर तुम्ही पण सर्वजण जेवून घ्या. आणि काहीच आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.